भाजपची विधानसभेसाठी मोठी रणनीती, मराठा ओबीसी आदिवासी नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार. पंकजा मुंडे, राणे, शेलार यांच्यावर मुख्य जबाबदारी असेल. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चारही नेते काम करणार आहेत. लवकरच चारही नेत्यांच्या यात्रा आणि सभा सुरू होतील. सूत्रांकडून ही सगळी महत्वाची माहिती येत आहे भाजपच्या विधानसभा रणनीतीबद्दल. आणखी माहिती याबद्दल घेऊयात. आपले प्रतिनिधी संदीप राजघोळकर आता आपल्यासोबत आहेत. संदीप, यातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न होतोय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? अगदी बरोबर आहे सौरभ. लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, त्यामुळे आता महायुती जरी एकत्र असली तरी भाजपनं एक वेगळी रणनीती ठरवलेली आहे. सूत्रांनुसार जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार क्लस्टर चेहरे या निवडणुकीमध्ये पुढे केले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नारायण राणे, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती दिली जाऊ शकते. कारण ओबीसी, आदिवासी, दलित असतील आणि मराठा मतदार असतील यांना आकर्षित करण्यासाठी भाजपची ही वेगळी रणनीती असणार आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर भाजपच्या नेत्यांचे दौरे जे आहेत ते म्हणावे तसे सुरू झालेले नाहीत. जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या हालचाली पाहिल्या तर भाजपच्या गोट्यातल्या हालचाली अजूनपर्यंत वेगवान झालेल्या नव्हत्या. मात्र आता त्या ह्या ऑगस्ट एंड नंतर त्या हालचाली ज्या आहेत त्या वेगवान होऊ शकतात. हे चारही नेते राज्यांचा दौरा करणार आहेत, प्रचार यात्रा देखील त्या त्यानुसार म्हणजे मतदारसंघांनुसार किंवा विभागवारनुसार काढल्या जाणार आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह तीन प्रमुख क्लस्टर चेहरे जे आहेत ते भाजप या विधानसभा निवडणुकीमध्ये. बरोबर संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल.